नमस्कार। भारताच्या 75वा एक भाग म्हणून या अमृत महोत्सवासाठी मी असं ठरवलं की अनेक क्रांतिकारी ज्यांनी त्यांच्या प्राणाचं बलिदान दिलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आज आपण एक स्वतंत्र प्रजासत्ताक आहोत हे घडवून येण्यासाठी तब्बल 90 वर्षांचा लढा 1857 पासून ते 1947 पर्यंत हा लढा चालूच राहिला। 90 वर्ष, जवळपास 3 ते 4 पिढ्या यासाठी लढल्या, पण दुर्दैवानं त्यापैकी बहुतेक नावं कुणीच ऐकलेली नाहीयेत। त्यांचा सन्मान केला गेला नाहीये, त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला गेला नाहीये, त्यांच्यासाठी कुठली स्मारकं नाहीयेत। तर मला वाटलं की मी त्यांना परत घेऊन आलं पाहिजे त्यांच्या आठवणीत, खास करून या देशाच्या तरुणाईसाठी, कारण असा देश जो कृतज्ञतेशिवाय जगतो तो फार दूर जाणार नाही। हे खूप महत्वाचं आहे की आपण त्यांचा मान राखला पाहिजे आणि आपण कृतज्ञ असलं पाहिजे गेल्या पिढ्यांनी आपल्यासाठी जे केलं त्याबद्दल। याचाच एक भाग म्हणून आज 21 मार्चला माती वाचवा चळवळीचा पहिला दिवस आहे। मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, अ ग्रेट हिरो, एक महान हिरो, तेलंगणा प्रदेशातले गोंड समुदायातून येणारे तुमराम भीम, ज्यांचा जन्म गोंड या आदिवासी समुदायात झाला आणि या आदिवासी लोकांचे काही पारंपरिक अधिकार होते आणि साहजिकच ते जंगलात राहत होते आणि त्यांचे अधिकार बजावत होते। पण जेव्हा काही इंग्रज वन अधिकाऱ्यांना हे आवडलं नाही आणि त्यांना या आदिवासी लोकांना जंगलाचा उपयोग त्यांच्या उपजीविकेसाठी वापरण्यापासून थांबवायचं होतं आणि दोघांमध्ये थोडा संघर्ष झाला आणि मग तेव्हापासून ही क्रूरता भयानक पातळीपर्यंत पोहोचली, जिथं अनेक आदिवासींची बोटं आणि हात कापून टाकले गेले आणि मग कुमारम भीम त्यांच्या समुदायासाठी लढायला उभे राहिले आणि अनेक वर्षांसाठी लढले आणि त्यांनी गनिमी कावा करणारे सैन्य तयार केलं आणि इंग्रजांविरुद्ध अगदी निडरपणे लढले। त्यांचं शौर्य आणि त्यांचं धाडस गनिमी कावा करणारे योद्धा म्हणून चर्चेचा विषय बनले सध्याच्या तेलंगणाच्या प्रदेशात। दुर्दैवानं 1940 कुठल्याशा माहितगारामुळे इंग्रज पोलिसांना त्याला पकडायला जमलं आणि त्यांना गोळी मारून ठार करण्यात आलं। ते देशासाठी लढले आणि आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, तर त्यांच्या बलिदानाची, शौर्याची आणि मुख्य म्हणजे त्यांच्या लोकांप्रती असलेली त्यांची निष्ठा आपण लक्षात ठेवली पाहिजे। आपल्या तरुणाईनं हे लक्षात ठेवलं पाहिजे। पुढचे 75 दिवस दररोज मी एक क्रांतिकारी तुमच्या स्मरणात आणणार आहे सोशल मीडियावर। कृपया हे तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि मुख्य म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा त्यांच्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी त्यांच्या तारुण्याचं बलिदान दिलं या देशाला आज तो जे काही आहे तसा घडवण्यासाठी। खूप खूप धन्यवाद।